चरित्र अध्याय 21 अनंतराव पाटणकर कथा। आपल्याला सगळ्याचे ज्ञान असावे असे आपल्या प्रत्येकालाच वाटते, त्यानुसार मानव ज्ञान मिळवतो सुद्धा। काही क्षणापुरते त्याचा त्याला अभिमान आणि आनंद होतोही, पण हा आनंद कायम टिकत नाही। अगदी कितीही जरी ज्ञान मिळवले तरीही मनःशांती मिळत नाही, आणि मनःशांती नसेल तर सुख मिळत नाही। काहीतरी चुकचुकल्यासारखे वाटते। मनाचे समाधान केवळ सद्गुरुचरणी शरण गेल्यावरच प्राप्त होऊ शकते, कारण सद्गुरु हाच मनसामर्थ्यदाता असतो। मन रे गुरु चरणी विश्राम, शांती सुखाचे धाम। बेसिकली आपण सारे सर्वसामान्य मानव आहोत, आपले ज्ञान मिळवायची क्षमता ही मर्यादितच आहे। हा सद्गुरु म्हणजेच मूर्तिमंत ज्ञान। ज्ञान मिळवणे हे चांगलेच आहे, त्याने मानवाचा विकासच होतो, पण त्यामुळेच गर्व होण्याची सुद्धा शक्यता असते। कुठल्याही गोष्टीची विपुलता मानवाचे चित्त विचलित करते, त्याने मनाची शांती मिळत नाही। पाटणकरांचे देखील असेच झाले असावे। ही कथा पाटणकरांचा ज्ञानार्थी ते भावार्थी हा प्रवास सांगते। ज्ञानाला भक्ती मार्गाची सद्गुरूंची जोड मिळाली की अशक्याचे शक्य होते, अख्खे आयुष्य पालटून जाते। सद्गुरूला तर भक्तांकडून कसलीच अपेक्षा नसते, एक विश्वास असावा पुरता। असे असले की आयुष्य आनंदाने भरून जाते। ज्ञानी पंडित शास्त्रांमध्ये चतुर असण्याची सुद्धा काहीच आवश्यकता नाही। न लगे साधन संपन्नता, न लगे षटशास्त्र चातुर्यता, एक विश्वास असावा पुरता। करता हरता गुरु ऐसा। केवळ पुस्तकी ज्ञान असून काहीच फायदा नाही, त्याने काहीच प्राप्त होत नाही। हा सद्गुरू नेहमी प्रॅक्टिकल ज्ञानावर भर देत आला आहे, कारण त्यानेच मानवाचा विकास होतो। बापू नेहमी म्हणतात, परावलंबी जीवन आणि पुस्तकी विद्या कधीच कामी येत नाही। जे एवढे ग्रंथ उपनिषदे वाचून सुद्धा मिळाले नाही, ते साईनाथाच्या केवळ एका दर्शनाने पाटणकरांना समाधान मिळाले। पीपा म्हणे सोडा दंभ, ह्याचे पायी सर्व सुख। आता साईनाथांनी दिलेल्या कथेतील काही बारकावे बघूया। थोडक्यात साईनाथांनी पाटणकरांना सौदागर व्हायला सांगितले आहे। सौदागर हा असा माणूस असतो की जो स्वतःच्या फायद्यासाठी अगदी काहीही करायला तयार असतो। बाबांनी सांगितलेल्या ह्या कथेत सौदागराने स्वतःचा अभिमान सोडून अगदी घोड्याच्या 9 लेंड्याही स्वतःच्या पदरात बांधल्या। लेंडूक म्हणजे किती घाणेरडे आणि किळसवाणे, तेही एक नाही तर चक्क 9, पण तेही हा सौदागर घ्यायला धावला। तत्पर होता, त्याला त्याची किळस वाटली नाही किंवा लाजही वाटली नाही। बापूंनी सांगितलेले स्वार्थी बना, याचा अर्थ लक्षात आला याद्वारे। बाबांचे बोल म्हणजे काय? बाबांनी सगळेच स्पून फिडिंग केले नाही, पाटणकरांना विचार करायला लावले, त्यांच्या बुद्धीला चालना दिली। पण एवढ्या शास्त्रांचा ग्रंथांचा अभ्यास करूनही त्यांना या कोड्याची उकल झालीच नाही। याकरता सद्गुरुभक्ती आणि प्रेम हवे, पण तेच दादा केळकरांसारख्या सामान्य भक्तिमार्गातील भक्ताला याचा लगेच अर्थ समजला। घोडा आणि लेंड्यांचा अर्थ पाटणकरांना त्यांनी समजावून सांगितला। ग्रंथराजामध्ये या नवविधा भक्तीचे सुंदर वर्णन केले आहे, ते जरूर वाचावे। त्याद्वारे आपल्याला प्रत्येक भक्ती नीट समजू शकेल। आपण करीत असलेले हे साईचरित्राचे वाचन ही एक प्रकारची श्रवणभक्तीच आहे, नवविधा भक्तीची पहिली पायरीच आहे। मातृवात्सल्य उपनिषदात सांगितल्याप्रमाणे भगवान परशुराम हे बालक असल्यापासून श्रवणभक्तीच करीत आहेत। आईचे शब्द, माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते, हे परशुराम फक्त श्रवण करीत आहेत। बाबांनीही दुसऱ्या दिवशी अगदी प्रेमाने सांगितलेले समजले का ते विचारले आहे। बघा, बाबांच्या केवळ एका दर्शनाने आणि उपदेशाने पाटणकरांमध्ये केवढा फरक पडला आहे। बाबांच्या कृपेशिवाय काहीच शक्य नाही हे मनात समजले आहे। या सद्गुरूंकडे जाचक नियम नाहीत, नियम असतील ते केवळ प्रेमाचेच। या प्रेमामुळेच सद्गुरू भक्तांना अधिकाधिक सवलती देत राहतो। मानवाची मर्यादित क्षमता लक्षात घेता नवविधा भक्तीमधील 9 च्या 9 भक्ती जीवनात अवलंबिणे हे खूपच कठीण आहे। म्हणूनच हे जाणून मानवाने 9 पैकी 1 जरी भक्ती मनापासून केली तरीही हा परमात्मा सर्व नवविधा भक्तीचे फळ आपल्या पदरात टाकतो। ह्याच्यासारखा हाच बाकी कोणीच नाही आणि बनूसुद्धा शकत नाही।
बेसिकली हा सद्गुरु म्हणजेच मूर्तिमंत ज्ञान, ज्ञानाचा मूळ स्त्रोत. पाटणकरांनी जे पुस्तके ज्ञान वाचले त्याचे प्रॅक्टिकल याची दही याची डोळा उदाहरण म्हणजेच हा सद्गुरू साईनाथ. म्हणूनच साई कृपा झाल्यावर त्यांचे मन शांत झाले. एवढी पुस्तके ग्रंथ वाचण्यापेक्षा या साईनाथाला त्यांनी वाचले असते तर सगळेच प्राप्त झाले असते. ग्रंथ वाचून ज्ञानी भारंभार वेडे झाले ज्ञानी नर, मंत्र गजर करिता नित्य, ज्ञान मागे धावय सत्य, पिसाला कचरा ब्रह्मांड, आपुला आनंद अनिरुद्ध. नुसते ज्ञान असणे म्हणजेच कोरडेपणा, अशा रुक्ष मनोभूमीत सद्गुरु भक्तीबीज कसे रुजणार? यासाठीच या बाबाचे प्रेमाचे पाणी हवे, तरच आपल्या बीजाचे मोठ्या वृक्षात रूपांतर होऊ शकते. अन्यथा नुसते मिळवलेले ज्ञान काहीच कामी नाही. बांध माझ्या मना घट्ट तुझ्या पदा.